आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुहास खाडीलकर घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वुड फर्निचर, MIDC अवधान धुळे। शासनाच्या नवीन नियमाला व्यापाऱ्यांसह आडत्यांचा विरोध। व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे धुळे बाजार समितीतील लिलाव बंद, उलाढाल मंदावली। गोवर आणि रुबेला आजार थांबविण्यासाठी लसीकरण मोहीम। नोव्हेंबर महिन्यापासून शाळा आणि मनपाच्या दवाखान्यात मोफत लसीकरण होणार। गणेशोत्सव आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल ताशा पथकांच्या उत्सवाला उधाण। पांढरा नदी किनारी 3 पथकांकडून सराव। मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी सामंजस्य करार। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी। आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या निवासी शिबिराचा धुळ्यात समारोप। शिस्तप्रिय विद्यार्थी देशाचे भविष्य, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केल्या भावना। बाजार समितीतील व्यापारी आणि आडत्यांची शासनाच्या आधारभूत किमतीने धान्याची खरेदी करावी। आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने धान्याची खरेदी केल्यास 1 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। शासनाच्या जाचक निर्णयामुळे धुळे बाजार समितीतील धान्याची खरेदी सोमवारपासून बंद करण्यात आली आहे। व्यापारी शेतीमालाचा दर्जा पाहून किमती ठरवतो, त्यामुळे शासनाच्या निर्णयाला विरोध करीत बाजार समितीतील धान्य बाजारातील उलाढाल 3 दिवसापासून बंद झाली आहे। व्यापारी आणि आडत्यांचा निर्णय शेतकऱ्यांना कळविण्यात आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारपासून बाजार समितीत धान्य विक्रीस आणले नसल्याची माहिती बाजार समितीचे सचिव दिनकर पाटील यांनी दिली। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमाल शासनाकडून आधारभूत किंमत ठरवून देण्यात आली आहे। आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापारी आणि आडत्यांनी शेतीमालाची खरेदी करू नये असा निर्णय शासनाने घेतला आहे। आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतीमालाची खरेदी झाल्यास व्यापाऱ्यांना 50,000 रुपयांचा दंड आणि 1 वर्षाचा कारावास अशी शिक्षा ठरविण्यात आली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला निर्णय सर्व बाजार समित्यांना देण्यात आला। शासनाने घेतलेला निर्णय जाचक असल्याने बाजार समितीतील व्यापारी आणि आडत्यांनी सोमवारपासून धान्य आणि भुसार मालाची खरेदी बंद केली आहे। बाजार समितीच्या आवारात धान्य भुसार मालाची खरेदी होणार नसल्याची माहिती बाजार समिती व्यवस्थापनाने कळविली, त्यामुळे 3 दिवसापासून बाजार समितीत धान्य खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत। त्यामुळे मंगळवारच्या आठवडे बाजारात कोणत्याही शेतकऱ्यांनी धान्य आणि भुसार माल विक्रीसाठी आणला नाही, त्यामुळे बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट होती। दी धुलिया मर्चंट्स अँड कमिशन एजंट असोसिएशनचे प्रमोद जैन, प्रकाश सोनगिरे, काशीनाथ वाणी, विजय चिंचोले, गोपाल पांडे यांनी बाजार समिती प्रशासनाला खरेदी बंद केल्याच्या सूचना दिल्या आहेत। शासन शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करताना एक्सपोर्ट दर्जाचा माल घेतो, परंतु व्यापारी मालाचा दर्जा आणि प्रतवारी तपासून दर देतो, त्यामुळे शासनाच्या निर्णयास विरोध असल्याचे व्यापारी संघटनेचे प्रमोद जैन यांनी सांगितले। तर ते व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून व्यापाऱ्यांना आम्ही माल खरेदी करण्यासाठी आदेश देत आहेत, तो संविधानाच्या दृष्टीने योग्य नाही, एवढीच आमची कळकळीची विनंती आहे। व्यवहारिकदृष्ट्या बसत नाही, कारण शेतकरी मालाच्या जी प्रतवारी असते ती वेगळी असते, त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाला वेगळे भाव असतात। तर या सर्व गोष्टीचा विचार करून व्यापार खुला करावा अशी आमची सगळ्यांची विनंती आहे। शासनाच्या जाचक निर्णयामुळे व्यापारी आणि आडत्यांनी बाजार समितीतील धान्य आणि भुसार मालाची खरेदी बंद केली। परिणामी आठवडे बाजार असूनही शेतकरी बाजार समितीकडे फिरकले नाहीत, त्यामुळे 3 दिवसांपासून बाजार समितीत धान्य आणि भुसार मालाची खरेदी विक्री झाली नाही। शासन आणि व्यापाऱ्यांच्या वादाचा फटका हमाल मापाड्यांना बसला आहे।
बाजार समितीत धान्य बाजाराच्या व्यतिरिक्त असलेला गुरांचा बाजार, भाजी बाजार सुरळीत असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. देशात गोवर आजाराने सुमारे 49,000 बालकांचा मृत्यू होतो तर रुबेला आजाराने अनेक बालक बहिरेपणा आणि अंधत्व घेऊन जन्माला येतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनातर्फे प्रत्येक राज्यात मिझल्स आणि रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. धुळे शहरात नोव्हेंबर 2018 पासून लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. वयाच्या 9 महिन्यापासून 15 वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरण मोहिमेसाठी धुळे महापालिकेत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. गोवर आणि रुबेला आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनातर्फे मिझल्स आणि रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक राज्यात नोव्हेंबर 2018 पासून या मोहिमेचा शुभारंभ होईल. लसीकरणाची माहिती देण्यासाठी धुळे महापालिकेच्या सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन महापौर कल्पना महाले यांच्या हस्ते झाले. यावेळी विरोधी पक्षनेत्या वैशाली लहांगे, सभागृह नेते अमोल मासुळे, उपायुक्त रवींद्र जाधव, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे, डॉक्टर जे सी पाटील, डॉक्टर कमलाकर लष्कर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे यांनी सांगितले की भारतातील अनेक मुलांना गोवर हा आजार होतो. गोवर संक्रामक असल्याने हा आजार घातक आहे. देशात गोवरने दरवर्षी 49,000 बालकांचा मृत्यू होत असल्याचा अहवाल वैद्यकीय विभागाने दिला आहे. तर रुबेला आजारास लहान मुले आणि प्रौढ व्यक्ती आणि गर्भवती महिला बळी पडतात. गर्भवती महिलेस रुबेला आजार झाल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते. रुबेला आजाराने त्रस्त महिलेचे बाळ अंध किंवा बहिरेपण घेऊन जन्मास येते. त्यामुळे कुटुंबासह समाजावर त्याचा परिणाम होतो. या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र शासनातर्फे प्रत्येक राज्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. नोव्हेंबर 2018 पासून प्रत्येक शहर आणि गावात ही लसीकरण मोहीम राबविली जाईल. वयाची 9 महिने पूर्ण केल्यापासून 15 वर्षाच्या बालकांवर लसीकरण करण्यात येणार आहे. या लस सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, अंगणवाडी, लसीकरणाची ठिकाणे आणि महापालिकेच्या दवाखान्यात मोफत होणार आहे. शहरासह परिसरात राहणाऱ्या पालकांनी आपल्या बालकांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे यांनी सांगितले. आणि त्याच्यामुळे फुफ्फुसाचे किंवा श्वसनाचे आजार होऊन त्याच्यामुळे बरेच बालक मृत्यूमुखी पडत असतात. दुसरा जो आजार आहे रुबेला, तर हा आजार मुख्यत्वे करून महिलांमध्ये जास्त विशेषतः याचा उपद्रव दिसून येतो. त्या गर्भवती मातांमध्ये ॲबॉर्शन, गर्भपात घडून येणं किंवा याच्या संसर्गामुळे त्या गर्भवतीला तिला जे काही बालक जन्माला येणार त्या बालकामध्ये अंधपणा, बहिरेपणा किंवा वेगवेगळ्या विकृती दिसून येणं अशा प्रकारचा आरोग्याला आधार आहे. याच्या अगोदर आपण मिझल्सची ही लस देतच होतो, परंतु आता नवीन शासनाने मिझल्स आणि रुबेला याचे कंबाईन लस तयार केली आहे. आणि ही लस आपण नोव्हेंबरमध्ये आपल्या शहरातल्या साधारणतः 1,20,000 आपण लाभार्थी या ठिकाणी निश्चित केलेले आहे. धुळे महापालिकेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन रविवार दिनांक 2 सप्टेंबरला होणार आहे. इमारतीच्या उद्घाटनास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उद्घाटन कार्यक्रमापूर्व उर्वरित कामे पूर्ण करावीत यासाठी बुधवारी पदाधिकाऱ्यांनी महापालिका इमारतीची पाहणी केली. धुळे शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. तसेच शहरालगतच्या 10 खेड्यांचा समावेश धुळे महापालिकेत करण्यात आला. महापालिकेचा प्रशासकीय कारभार जुन्या इमारतीत होत होता. जुनी इमारत प्रशासकीय कामासाठी अपूर्ण पडत असल्याने शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या शाळा क्रमांक 1 आवारात महापालिकेसाठी नव्याने इमारत बांधण्यात आली. यासाठी 1,00,000 रुपयांचा खर्च करण्यात आला. यासाठी महापालिकेत सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठपुरावा केला. 1,00,000 रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन रविवारी दिनांक 2 सप्टेंबरला होत आहे. इमारत उद्घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
उद्घाटनापूर्वी उर्वरित कामे पूर्ण करावीत यासाठी बुधवारी दुपारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, नगरसेवक कमलेश देवरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य किरण पाटील, रजनीश निंबाळकर, अभियंता कैलास शिंदे उपस्थित होते. सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सर्व अधिकारी यांच्या समवेत आज या ठिकाणी पाहणी केलेली आहे. कारण या ठिकाणी येणाऱ्या 2 तारखेला जे काही उद्घाटन होणार आहे त्याची स्टेज व्यवस्था कुठे असेल, बैठक व्यवस्था कुठे असेल, मंडप कुठे असेल, असं सर्व या ठिकाणी आदरणीय बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही पाहणी केलेली आहे. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3 डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये. 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सार्वजनिक गणेशोत्सव 15 दिवसांवर आला असताना शहरातील ढोल वादक पथकांना उधाण आले आहे. शहरातील पांजरा किनारी 3 पथके सध्या ढोल वादनाचा सराव करीत आहेत. त्यात महारुद्र, स्वरमुद्रा आणि आरंभ ग्रुप या कलापथकांचा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या काळात पारंपरिक ढोल ताशावर पदन्यास करता यावा आणि गणेशोत्सवाचा आनंद मनमुरादपणे लुटला यावा यासाठी आम्ही ढोल वादनाचा सराव करीत आहोत, अशी माहिती पथक प्रमुखांनी दिली.
सण आणि उत्सव साजरा करताना पारंपरिक वाद्य वाजवीत बदलण्यास करणे ओघानेच येते. मध्यंतरी अत्याधुनिक तंत्राचा वापर करीत डीजेचा वापर झाला, पण डीजेवर संगीताचा गोडवा आणि लय योग्य पद्धतीने गवसत नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम घेणाऱ्या संस्था आणि व्यक्तींकडून पारंपरिक ढोल ताशा पथकांकडे विचारणा केली जात आहे. गणेशोत्सवाचा निखळ आनंद घेता यावा म्हणून अनेक मंडळे आता ढोल ताशा वादकांकडे चौकशी करीत आहेत. त्यासाठी ढोल ताशा पथकांनी शहरात पांझरा किनारी कालिका देवी मंदिरालगत ढोल ताशा वाजविण्याचा सराव सुरू केला आहे. ढोल ताशाच्या वादनात विशिष्ट लय असते. या लयीला अनुसरूनच बदलण्यास करणारे अनेक जण थिरकत असतात. पाच पावली, सात पावली, बारा पावली अशा चढत्या क्रमाने ढोल ताशा बडविला जातो आणि एकाच वेळी शेकडो तरुण पदन्यास करतात. हा पदन्यास करताना सर्वजण भेद आणि देहभान विसरतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने सण उत्सवाच्या निमित्ताने एकात्मता वाढीस लावण्यात ढोल ताशा पथक भूमिका निभावतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून ढोल ताशा पथकाची मागणी होत नसल्याने वादक कमी झाले. त्यामुळे निरनिराळे पथके निर्माण करून इच्छुकांना ढोल ताशा वाजविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहेत. गणेश उत्सवापाठोपाठ येणाऱ्या नवरात्र उत्सवात देखील ढोल ताशा पथकांची विशेष मागणी असते, असे दर्शन वाघ आणि रोशन शेख यांनी सांगितले. आम्ही शिवकालीन परंपरा जपण्यासाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम चांगले उत्साही होण्यासाठी आम्ही ढोल ताशा पथक हे वाजवत असतो. जर गणेश उत्सव तसेच शिवजयंती उत्सव किंवा नवरात्र किंवा रथ उत्सव या ठिकाणी आम्ही ऑर्डर ही घेत असतो. काही शिकण्यासाठी आम्ही जागा उपलब्ध करून देत असतो. आता येणाऱ्या गणेश उत्सवासाठी आता सराव चालू आहे. मराठी संस्कृती जपण्यासाठी हा एक उपक्रम आम्ही राबवण्यात येतो. नवीन वादकांसाठी, नवीन इच्छुकांसाठी, ॲडमिशनसाठी जे नवीन आलेले त्यांच्यासाठी गणेश उत्सवासाठी आम्ही केलेलं सराव. धुळे शहरातील जामसा मळा परिसरातील रहिवासी महमद सोहेल महमद आसिफ याचा सोमवारी मध्यरात्री मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू अपघाती नसून घातपात असल्याची शंका कुटुंबियांना आहे. पोलिसांनी संशयितांची चौकशी करावी अशी मागणी महमद सोहेलच्या कुटुंबियांची आहे. महमद सोहेलचा देह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आला, त्यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातील जामचा मळा परिसरात राहणारा 20 वर्षीय तरुण महम्मद सोहेल महम्मद आसिफ हा चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याचे सांगून सोमवारी सायंकाळी घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबियांनी त्याला भ्रमणध्वनीवर फोन केला. त्यावेळी महम्मदने थोड्या वेळात येतो असा निरोप दिला. त्यानंतर मध्यरात्री 12:15 सुमारास कुटुंबियांना महम्मद सोहेल याचा मृत्यू झाल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे आंबरडा फोडत कुटुंबीय हिरे रुग्णालय आणि नंतर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी महम्मद सोहेलचा मृत्यू हा अपघाती नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याचा घात केला असावा अशी शंका कुटुंबियांनी आझादनगर पोलिसात व्यक्त केली. त्यावेळी पोलिसांनी दोघा मित्रांची चौकशी केली. दोघांकडून फारशी माहिती मिळू शकली नाही. सोहेलचा अपघात झाल्याचा निरोप मिळाल्यामुळे त्याच्या मदतीसाठी गेलो होतो. शिवाय त्याला रुग्णालयात दाखल केले असे दोघा मित्रांनी पोलिसांना सांगितले. सोहेलचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल अशी माहिती आझादनगर पोलिसांनी दिली. हमको रिपोर्ट लगी है करीबन 11:30 बजे तक के, और ये रिपोर्ट भी जो उनके साथ में दो लोग जाल थे उनको मालूम था कि मेरा नंबर उनके पास में और मेरे भाई लोग का नंबर है. उन्होंने मेरे को फ़ोन नहीं करे, मेरे को तीसरे ठिकाने से फ़ोन आया और मेरे को डायरेक्ट जब फोन आया जब उनकी डेट हो चुकी थी. तो मैं ये चाहता हूँ कि जो भी है घटना इसकी पूरी तरह से जाँच होए और इसकी कार्रवाई होए. जो भी है इस घटना के पीछे ये बोल रहे हैं कि एक्सीडेंट अगर होता तो उसको पीठ पे मार लगते, कहीं खून भी निकलता, उसका खून भी कहीं नहीं निकले ले, सिर्फ क्रैच व्रैच है. मैं ये चाहता हूँ मरा रहे शायद, मतलब उसको जो भी दोषी उसको पर कार्रवाई होना चाहिए, सख्त से सख्त उसको कार्रवाई होना चाहिए. या पुढील बातम्या अल्पशय विश्रांतीनंतर. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सील बंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही.
दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध अर्धा आणि एक लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78 875 84 977, 98 347 93 223. फेवर कुकटॉप ही लाना वरना कहीं. फेबर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी फेबर. मैडम आपने तो देखा ही होगा देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस. आप लीजिए. आप हमें फेबर आरो ही दीजिए. फेबर विद यूएस मेड फिल्म टेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी. मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन. फेबर. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे. फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111. बरं झालं ना दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो, नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो. ए आई, मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार आहे, मोहन माळ वगैरे प्लीजच. त्यापेक्षा यावेळी कुठलं तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात. आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसी झाल्यात माहिती आहे? घटसुद्धा धरत नाहीत सोन्यात. फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे. यात नवीन काय, आमच्या गाडगे हेच करतायत गेले कित्येक वर्ष. आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला दोन दोन नेकलेस केले होते, एका रुपयाची घट न जाता. आणि ऐक ना, कॉन्टेम्पररी बरं का, क्लिशे नाही. पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण. पुना गाडगे आणि सन्स बाफना हाऊस पारा रोड धुळे. फोन नंबर 229 121 229 122. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77 78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230 84 148 77 670 021 48.
अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बहुचर्चित मनमाड इंदूर रेल्वे मार्गाबाबत नवी दिल्लीत JNPT शिपिंग मिनिस्ट्री, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि मध्य प्रदेश सरकारमध्ये मंगळवारी सायंकाळी सामंजस्य करार झाला. त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या स्वप्नपूर्तीसाठी महत्वाचे पाऊल टाकल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी दिली. JNPT ने रेल्वे मार्गाबाबत घेतलेली भूमिका महत्वाची आहे, त्यामुळे मनमाड इंदूर रेल्वे मार्ग लवकर मार्गी लागेल अशी अपेक्षाही संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी व्यक्त केली. संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी सांगितले की मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील 5 पुलांच्या कामाची निविदा जुलै महिन्याच्या अखेरीस प्रसिद्ध झाली. या पुलासाठी 48 कोटींवर निधी खर्च होणार आहे. त्यावेळी JNPT अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि मध्य प्रदेश सरकारमध्ये लवकरच सामंजस्य करार होणार असल्याची माहिती दिली होती. त्याप्रमाणे धुळेकरांना दिलेला शब्द पाळत धुळे लोकसभा मतदारसंघात महत्वाचे काम होत असल्याचे मंत्री डॉ भामरे यांनी सांगितले. सामंजस्य करारावेळी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह डॉ सुभाष भामरे उपस्थित होते. सुमारे 350 किलोमीटरच्या या मार्गासाठी सुमारे 8,057 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने 6 वर्षात पूर्ण केला जाणार आहे. सामंजस्य करारामुळे या रेल्वे मार्गावरील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आता रेल्वे मार्ग साकारण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. अथक पाठपुराव्यामुळे होणाऱ्या या रेल्वे मार्गाची निर्मिती इंडियन पोर्टर रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे केली जाणार आहे. करारात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने महसुली आणि वनविभागाच्या जागा विनामूल्य उपलब्ध करून द्याव्यात, खासगी जमीन मिळविण्यासाठी आवश्यक ती मदत करावी, JNPT ने या प्रकल्पासाठी सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय करावा, प्रकल्प जलदगतीने पूर्ण होण्यासाठी आवश्यक ते वैधानिक सहकार्य करावे असे या करारनाम्यात नमूद करण्यात आल्याची माहिती मंत्री डॉ सुभाष भामरे यांनी दिली. लैंड एक्विजिशन का काम में मध्य प्रदेश और महाराष्ट्र सरकार ने भी सहयोग किया है. लैंड एक्विजिशन के कार्य का शुभारंभ हुआ है. 4 ब्रिजेस का टेंडर भी हो गया है और आने वाले समय में इसका जल्दी ही भूमि पूजन करके इस कार्य का शुभारंभ होगा. मैं भामरे जी उस क्षेत्र में धुलिया नंदुरबार में उनका भी लगातार इस प्रोजेक्ट के लिए जो डिफेंस के स्टेट मिनिस्टर हैं उनका भी लगातार इसके पीछे फॉलोअप था और एक अच्छा प्रोजेक्ट रेलवे मंत्री जी के सहयोग के कारण और दोनों मुख्यमंत्री जी के सहयोग का हुआ है. मैं सबको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, उनको आभार मानता हूँ और प्रोजेक्ट का और डिटेल जो है वो नोट आपको मिल जाएगी. देशाचे भवितव्य तरुणांच्या हाती आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आपल्या क्षेत्रात ससोटीने काम करून देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी धुळ्यात केले. त्यांच्या उपस्थितीत छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिबिराचा समारोप झाला. शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात हा कार्यक्रम झाला. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांचे निवासी शिबिर धुळ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात झाले. 10 दिवसांच्या शिबिराचा समारोप मंगळवारी सायंकाळी झाला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास रेखावार यांच्यासह कमांडिंग ऑफिसर राजेंदर सिंग, KM बोरसे, सुनील पाटील, SB गरुड, अनुराधा बोरसे, सुभेदार गुरमीत सिंग, राकेश कुमार, अवतार सिंग, राजेश सिंग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. समारोपावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले की राष्ट्रीय छात्र सेनेच्या शिबिरात सहभागी झालेले विद्यार्थी भाग्यवंत आहेत. विद्यार्थी दशेतच त्यांना राष्ट्रीय एकात्मता आणि छात्र सेनेच्या नियमांचे पालन करण्याचे धडे मिळाले. शिस्तप्रिय आणि कठोर नियमात शिक्षण घेतलेले विद्यार्थी देशात इतिहास घडवू शकतात. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. यातून देश प्रगतीच्या वाटेवर जाण्यास मदत होईल अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केली. आप सब बहुत ही भाग्यवान है कि आप सबको NCC के इस वातावरण में, NCC के इस संस्कृति में, इस कल्चर में शरीक होने का हिस्सा, शरीक होने की संधि मिली, अवसर मिला है. हम सब जानते हैं कि ये हमारा देश है, भारत हम सबका देश है और मैं हमेशा सबसे यही कहता हूँ
कि ये देश हमारा है तो इसे हमें ही संभालना है, इसे हमें ही मजबूत करना है, इसे हमें ही आगे बढ़ाना और इसे हमें ही सबसे आगे ले जाना है। ये बाहर से कोई आके नहीं करेगा हमारे लिए और ये करने की सारी पूरी की पूरी जिम्मेदारी हम सब पे है। छात्र सेनेच्या निवासी शिबिराचा समारोप मंगळवारी सायंकाळी झाला। यावेळी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी मान्यवरांसमोर संचलन केले। शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। जिल्ह्यातील बहुतांश शाळांमधील विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते। शिबिरात सहभागी झालेले विद्यार्थी देशाचे यशस्वी नागरिक होतील असा विश्वास शिबिराचे संयोजक राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केला। तापमान धुळे शहरासह जिल्ह्यात बुधवारी कमाल तापमान 31.6 तर किमान तापमान 21.6 अंश सेल्सिअस होते। हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 87 तर दुपारी 60% होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, PN गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वुड फर्निचर, MIDC अवधान धुळे। शासनाच्या नवीन नियमाला व्यापाऱ्यांसह आडत्यांचा विरोध। व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे धुळे बाजार समितीतील लिलाव बंद, उलाढाल मंदावली। गोवर आणि रुबेला आजार थांबविण्यासाठी लसीकरण मोहीम, नोव्हेंबर महिन्यापासून शाळा आणि मनपाच्या दवाखान्यात मोफत लसीकरण होणार। गणेशोत्सव आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल ताशा पथकांच्या उत्सवाला उधाण। पांढरा नदी किनारी 3 पथकांकडून सराव। मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी सामंजस्य करार। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी। आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या निवासी शिबिराचा धुळ्यात समारोप। शिस्तप्रिय विद्यार्थी देशाचे भविष्य, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केल्या भावना। याबरोबरच धुळे टीव्हीचं आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार। पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर।